नमस्कार मित्रांनो आज चोवीस जून आज महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव वाढणार आहे आज मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रापासून तर विदर्भाच्या दक्षिण पूर्व परिसरापर्यंत एक हवेचे जोड क्षेत्र बनण्याची शक्यता आहे याच जोड क्षेत्राचे रात्रीपर्यंत हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो आज महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे काही भागांमध्ये सकाळपासूनच वातावरणात बदल बघायला मिळेल काही जिल्ह्यांमध्ये दुपारी आणि दुपारनंतर पावसाची शक्यता आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आज सकाळपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार वारे बघायला मिळतील कोणत्या भागांमध्ये आज वादळी पावसाची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती करेल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज सकाळपासूनच राज्याच्या बहुतांश भागामध्ये मित्रांनो ढगाळ वातावरण बघायला मिळेल ढगाळ वातावरणासोबतच विखोरेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण देखील बघायला मिळणार आहे काही भागांमध्ये सकाळपासूनच पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर सकाळपासून कोणत्या भागामध्ये पाऊस शक्यता आहे विदर्भाच्या तुरळक परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपात हा पाऊस सकाळपासूनच बघायला मिळेल तुरळक ठिकाणी असणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा काही काही ठिकाणी सकाळी सकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनू बघू शकता नांदेड इंगोली उमरखेड वगैरे या परिसरामध्ये सकाळी किंवा पहाटेच्या दरम्यान सुद्धा काही काही ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर आपण स्क्रीनो बघू शकता दक्षिण कोकणामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडीच्या काही परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये आज पावसाचा जोर जास्त राहील तसेच दक्षिण कोकणालगतचा भाग कोडोली सांगली तसेच इकडे कराड विटा वडूज सातारा या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळेल सोलापूरमध्ये काही ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता आहे मुख्यते करून दुपारनंतर पंढरपूर आणि पंढरपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो सोलापूरच्या इतर भागामध्ये धारा शिवलगतचा भाग तसेच इतर भाग या परिसरामध्ये देखील बहुतांश ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील थीक ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता पुणे विभागामध्ये सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये देखील पाव विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील थीक ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाता पाऊस होण्याची शक्यता पुणे जिल्हा आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील पावसाचे वातावरण राहील पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलका मध्यम स्वरूपात पाऊस राहील तर इतरत्र मित्रांनो जोरदार वारे देखील बघायला मिळणार आहे दुपारी आणि दुपारनंतर जोरदार वाऱ्यामुळे कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतर विदर्भात पावसाचा प्रभाव वाढणार आहे मुख्यत्वे करून नागपूर विभाग आणि नागपूर विभागाच्या आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये जोर जास्त कोणत्या भागामध्ये राहू शकतो तर यामध्ये आपण स्किनो बघू शकता चंद्रपूर ताडोबा गडचिरोली वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच भंडारा गोंदिया आसपासचा परिसर विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळेल हलका ते मध्यम भागामध्ये आज विदर्भाच्या भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली सुद्धा काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये आज वातावरणात सकाळपासूनच बदल बघायला मिळेल तर दुपारी आणि दुपारनंतर पावसाचा प्रभाव अमरावती विभागामध्ये वाढणार आहे आपण स्किनो बघू शकता अकोल्याचा एकदमकडे उत्तरी परिसर कारंजाचा उत्तरी परिसर तसेच इकडे वर्धा अचिलापूर अकोट अमरावती संपूर्ण जिल्हा विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील भाग बदलात मध्यम पावसाची शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार तर या भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळेल दुपारी आणि दुपारनंतर काही काही ठिकाणी पावसा शक्यता आहे सकाळी देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे परंतु आजही काही परिसरामध्ये जोरदार वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता जळगावचा एकदमकडेचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये दुपारनंतर मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच इकडे एकदमकडेचा उत्तरी भागामध्ये मित्रांनो पावसाचा प्रभाव राहील नंदुरबार शिरपूर शेंदवा वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये खडगाव थीक ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे इतरत्र मित्रांनो नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये आजही पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता जरी असली तरी पण विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे जोरदार वाऱ्यामुळे कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या पावसाचे वातावरण आहे फार काही जोरदार पावसाची शक्यता कमी आहे जोरदार वाऱ्यामुळे हा पाऊस कमी ठिकाणी पडण्याची शक्यता आहे नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये आज पावसाचे वातावरण बघायला मिळेल पश्चिम पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पूर्वी भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे नगर जिल्ह्यामध्ये देखील आज सकाळपासूनच वातावरणात बदल राहील तुरळक परिसरामध्ये नगर जिल्ह्याच्या मध्यम स्वरूपात हा पाऊस बघायला मिळू शकतो विजांचा कडगडाट ढगांचा गडगडाट देखील या पावसामध्ये काही ठिकाणी बघायला मिळू शकतो मराठवाड्यात मित्रांनो आजही दुपारपर्यंत दुपारनंतर पावसाचा प्रभाव कमी जरी असला तरी पण रात्रीपर्यंत मराठवाड्यात काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे दुपारपर्यंत आपण स्किनो बघू शकता संध्याकाळपर्यंत श्री छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये विखुरले स्वरूपाचे पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे परंतु आजही मित्रांनो मध्य महाराष्ट्र तसेच पुणे विभागामध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे थीक ठिकठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल मराठवाड्यात दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये विकुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी थीक हलका मध्यम स्वरूपात पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत अहमदनगर जिल्ह्यामध्ये शहराच्या भागामध्ये पावसाचा जोर आहे तो आज वाढणार आहे त्यामध्ये कडा पाथर्डी रालेगाव वगैरे या परिसरामध्ये मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच रात्रीपर्यंत बीड आणि बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच गेवराई अंबड वगैरे हा जो परिसर आहे या भागांमध्ये सुद्धा ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत मित्रांनो बीड नगर तसेच इकडं सोलापूरच्या काही परिसरामध्ये पावसाचा प्रभाव आहे तो वाढण्याची शक्यता आहे तसेच लातूर नांदेड आणि धाराशिवच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे ही डिटेल आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक ला ला, करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद